गरजही असू शकते, आवडही असू शकते, ह्याचा विस्तार करायची आवश्यकता नाही. पण भय एक अशी गोष्ट आहे ज्याची गरजही नाही, ज्याची आवडही नाही, पण आहे मात्र सगळ्यांना. विठ्ठल कोणाकोणाला आहे ऐका. एका गावात सप्ता ठरला असाच. उन्हाळ्याचे दिवस, जुन्ना काळ, आणि नेमकं सप्त्याच्या कालावधीमध्ये आमावश्या यायची. गावातल्या लोकांनी सांगितलं, महाराज तुमचं कीर्तन आमावशेला आहे, आमावशेच्या दिवशी आहे. मग काय नाही म्हणाले, एक काम करा, थोडं गावात लवकर या अंधार पडण्याच्या अगोदर. का? गावातल्यांनी सांगितलं, हे बघा आमच्या फाट्यापासून रोडपासून गावात येईपर्यंत मधला जो अंतर आहे, मध्ये एक स्मशानभूमी आहे, आणि स्मशानभूमीच्या तिथं आमावशेच्या रात्री भूत दिसतात असं पूर्वीपासून लोक सांगतात, म्हणून आमची विनंती आहे तुम्ही थोडं गावात लवकर या. महाराजांनी मान्य केलं, पण महाराज महाराजांच्या मागं बारा भानगडी. निघावं निघावं म्हणलं तर महाराजांना झाला उशीर. मी भय सांगतोय ऐका. महाराजांना निघायला 7:30 वाजले, 8 महाराज त्या फाट्याला उतरले, मूळ फाट्याला. तिथून जुना काळ, वाहनाची व्यवस्था नाही, पायी 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 महाराज गावात येऊ लागले. काखेमध्ये शबनम आहे, धोती घातलेलं, असा महाराजांचा पेहराव. महाराज गावाकडे निघाले, रात्रीची 8 वेळ. महाराज थोडं पुढं आल्यानंतर महाराजांना आठवलं, गावातल्या लोकांनी सांगितलंय स्मशानभूमीच्या बाहेर आमावशेच्या दिवशी भूत दिसतात. महाराज नेमके स्मशानभूमीच्या जवळ आले, आणि महाराजांनी आता राम 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 मंत्र सुरू केला. आणि असं जात असताना सहज महाराजांची नजर गेली त्या स्मशानभूमीच्या बाहेर. एक माणूस उघडा बसलाय, आणि असा वारं खायलाय गर्मीचे दिवस असल्यामुळं. महाराजांना थोडा धीर आला, बरं झालं म्हणले कोणीतरी आहे. महाराज त्याच्या जवळ गेले, म्हटलं ओ जयहरी. ते बी जयहरी घातलं. आता अजून धीर आला. महाराज म्हणाले बरं झालं. महाराज त्याला बोलू लागले, त्या उघड्या बसले त्याला स्मशानभूमीच्या बाहेर. त्याला काय हो बाबा, अहो ह्या गावातले लोक काही म्हणतात म्हणे, काय झालं? अहो काय सांगावं तुम्हाला, ह्या गावातल्या लोकांनी सांगितलंय की आमावशेच्या रात्री स्मशानभूमीच्या बाहेर भूत बसतात म्हण. खरं आहे होय. ते बसलेलं म्हणलं बापू मला काय माहित, मला मरून झाले 150 मध्ये गर्मी होत होती म्हणून मी बाहेर येऊन बसलो. विठ्ठल झालं असेल कीर्तन. महाराजांना फेटा बांधावा लागला. कीर्तनकार